घट स्थापना के अवसर पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले और भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले दोनों एक ही समय देवी का आशीर्वाद लेने कोराडी मंदिर पहुंचे। राजनीतिक कट्टर विरोधी नेता एक साथ दिखाई देने से राजनीतिक चर्चाएं गरमाने लगी है। क्या ये दर्शन का योग था या आपस में सीट बंटवारे की ऐसी चर्चाएं चल रही है। शारदीय नवरात्रि पर्व आज से शुरू हो गया है। नागपुर के पास कोराडी देवी की पूजा करने वाले भक्त बड़ी संख्या में है। इसमें राजनीतिक नेता भी अपवाद नहीं, इसलिए नवरात्रि के पहले ही दिन राजनीतिक कट्टर विरोधी नाना पटोले और चंद्रशेखर बावनकुले एक साथ देवी दर्शन के लिए पहुंचे। बावनकुले मंदिर ट्रस्ट बोर्ड के अध्यक्ष होने के नाते उन्होंने पटोले का स्वागत किया। इस मौके पर पटोले ने मंदिर जाकर देवी की पूजा की और आरती में हिस्सा लिया। भेंट बेहद आनंददायी माहौल में हुई। दर्शन के बाद मीडिया से बात करते हुए पटोले ने कहा कि कोराडी देवी हमारी कुल देवी है, हम हर साल नवरात्रि पर यहाँ आते हैं। मैं यहाँ एक राजनीतिक दल के रूप में नहीं बल्कि अपनी माँ की संतान के रूप में आया हूँ। हमने माँ से जीत का आशीर्वाद मांगा है। मैं और बावनकुले हम दोनों भाई हैं, भाइयों के लिए आशीर्वाद मांगा है। अमित शाह के बयान पर पटोले ने तीखी प्रतिक्रिया दी। महाराष्ट्र मधली जी काही परिस्थिती आहे, ही फार भयावह आहे। कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली, ही सातत्यानं लहान मुलीवरचं अत्याचार। शाळेत जाणाऱ्या लहान मुली असुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही। हे खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे आणि स्त्री शक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी, आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे। कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्यानं या महाराष्ट्रात होतं आहे। कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य कणाच तो अन्नदाता आहे, शेतकरी आहे। आणि या शेतकऱ्यांना ज्या आत्महत्या कराव्या लागतात त्या आमच्यासाठी भूषणावं नाही। राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत। पण आज दुष्काळाची परिस्थिती असतानासुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही, मुठभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात, हे दुर्भाग्य आहे। आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे। राज्यातल्या तरुणांचे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांची फार गंभीर परिस्थिती आहे। माझ्या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, तेही समृद्ध राहावं, ते सुखरूप राहावं ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे। आणि विशेष करून हातावर कमवणारा खाणारा गरीब माणूस आहे तो तर फारच परेशान आहे, तोसुद्धा मुख्य प्रवाहात येऊन त्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी माझ्या कुलदेवतेच्या जर्नी केलेली आहे। महान्यूज 7 के लिए विजय गावंडी की ब्यूरो रिपोर्ट।